नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. थेट दहिसरवरून तर बघितलं तुम्ही, आज आपला प्रवास असणार आहे वंदे भारतचा मुंबई टू शिर्डी. तर सकाळी 6:20 CSMT वरून जी ट्रेन सुटते ती ट्रेन आपल्याला गाठायची. आपल्यासोबत मित्रमंडळी आहेच, तर आत्ता थेट जाऊया CSMT, दहिसरवरून दादर, दादरवरून CSMT, आणि त्याच्यानंतर ट्रेन पकडूया. त्याच्यानंतर मग सांगतो कोण कोण आहे ते. चला, वेस्टर्न रेल्वे कडून सेंट्रल रेल्वेकडे दादरला उतरलोय. इथून आता आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जाणारी गाडी पकडायची आहे आणि मग वंदे भारत. 5:55 झालेत आणि अजून वंदे भारत प्लॅटफॉर्मला लागली नव्हती. प्लॅटफॉर्म नंबर 12 ट्रेन लागणार आहे. ती बघा, समोरून आली, म्हणजे आपण बरोबर एकदम वेळेत आलेलो आहे. अच्छा, आपणच आहे. वाव. तर आपले ॲक्च्युली आहे चेअर कार बुकिंग, C3 डब्बा आहे. तर मंडळी, फायनली प्रवासाला सुरुवात होणार आहे. मी ॲक्च्युली आलो ही ट्रेन यायच्या अगोदर, पण आता ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली आहे. नाश्ता वगैरे ना इथूनच हे लोक आतमध्ये ठेवतात. कॅबिन आहे तिथे, मगाशी भरत होते, बघून आलोय मी आतमध्ये. आणि धमाल येणार आहे भरपूर प्रवासामध्ये, कारण पहिलाच एक्सपिरियन्स आहे माझा वंदे भारतचा. भारतामध्ये जे वंदे भारत सुरू झाले ना, त्यातली ही 10वा मान भेटला हिला, मुंबई ते शिर्डी, CSMT to शिर्डी. सकाळी 6:20 ट्रेन इथून सुटेल CSMT वरून, त्याच्यानंतर मग पुढे करत 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 शिर्डी जाणार आहे. टोटल CSMT पकडून 6 स्टेशन आहेत. तर चला म्हणजे प्रवासाला सुरुवात करूया. थोड्या वेळात निखिल पण येणार आहे, तर निखिल CSMT ला भेटेल आपल्या. त्याच्यानंतर रोहित थोडासा उशीर झालाय, तो आपल्याला भेटेल दादरला. तर मंडळी, फायनली आलेला आहे निखिल. येस निखिल, मजा येणार आहे. मजा येणार आहे. निखिल गेला होता कोकणामध्ये वंदे भारत ने. माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. पहिला एक्सपिरियन्स कुठला पण खूप एक्साइटमेंट असते, त्यामुळं जास्त आता वाट नाही. बघूया, कारण निखिल आलाय, रोहित नंतर आपल्याला भेटेल. जाऊया थेट आतमध्ये. पण मी काय बोलतो, आतमध्ये गारटणार आहोत. गारटणार, मजा येणार आहे. ऍक्च्युली दोन क्लास असतात, एक आहे चेअर कार आणि दुसरा एक्झिक्युटिव्ह. तर चेअर कारची तिकीट साधारण 1000 आसपास आहे आणि एक्झिक्युटिव्हची 1800-2000 आसपास आहे. तर आपण चेअर कार काढलेली आहे 1000 रुपये, त्याच्यामध्ये नाश्ता इन्क्लूड आहे. तर नाश्ता पण करणार आहे, धमाल पण करणार आहे, थंडी पण लागणार आहे. चला नाश्ता मेन म्हणजे फूड क्वालिटी चेक करायची. येस येस. तर चला म्हणजे बाबांचं दर्शन होणारच आहे. आज आजूबाजूचे थोडे स्पॉट पण आपल्याला पाहायला मिळतील या ट्रीप मध्ये. तर चला, ओम साईराम, गणपती बाप्पा मोरे. चला मी आहे. माझी जागा पहिला बसलोय. झोप येईल त्याने इकडे बसायचं, तिकडे बसायचं. फायनली ट्रेन आपली निघालेली आहे. अरे हे टॉकच आहे, म्हणजे आपण आहे ना प्रेस करून आहे ना, आपल्याला काय सांगायचं असेल, म्हणजे AC लेवल जास्त असेल किंवा हाऊसकीपिंग वगैरे, आपल्या इथं काय सांगलं असेल, कचरा वगैरे असेल, तिथून पायलटला मेसेज जातो. ओके. आणि ते मग नंतर ना त्यांचं हे असतं, म्हणजे काही कम्प्लेंट असेल ते सुद्धा पण इथून करायचे, म्हणजे हे लगेच इंस्टंट सर्व्हिस. आणि होल्ड वेटला रेड येतो, आणि जेव्हा ग्रीन सिग्नल येईल ना तेव्हा इथून बोलायचं की जे काय सांगायचं, माझ्या इथं दुधाची पिशवी सांगले, माझ्या इथं बॉटल सांगले, हाऊसकीपिंग पाठवा. हे मध्ये सही सर्व्हिस आहे, मस्त आहे. तर प्रवासाला फायनली सुरुवात झाली आणि आत्ता जस्ट नाश्त्याचं वगैरे आम्ही विचारलं, तर दादर स्टेशन गेल्यानंतर आपल्या चहा आणि बिस्किट खायला मिळेल. आणि जेव्हा आपण तिकीट बुकिंग करतो ना, तेव्हा तिथे व्हेज किंवा नॉन व्हेज आपलं जे काय पाहिजे
ते आपण सिलेक्ट करू शकतो. बाई बोलते साईनगर शिर्डी. अरे वंदे भारत एक्सप्रेस मी स्वागत आहे, स्वागत करते आपलं. तर मी सांगत होतो की आता चहा येईल आपली, चहा आणि बिस्किट दादर नंतर, आणि नाश्ता 9 आसपास वगैरे येईल. आणि नॉनव्हेजमध्ये त्यांनी सांगितलं आम्लेट आहे, व्हेजमध्ये भरपूर काही ऑप्शन्स आहेत. आपण व्हेज पण मागवलं आहे, नॉनव्हेज पण मागवलं आहे. तर दादर येऊ दे, रोहितला पहिले घेऊया, त्याच्यानंतर मग चालू करायची जात नाही. इकडे आलेलो आहे, निखिल बसला आहे विंडो सीटवर, आणि आपल्याला काय दिलं आहे, न्यूजपेपर नवभारत. हे पण आपल्याला एक सर्विस म्हणून दिलं जातं. त्याच्यानंतर इकडे प्रत्येकाला एक पाणी बॉटल आहे, बघा पाणी बॉटल आणि ग्लास. हे बरं आहे रे, हे फुटरेज बरं आहे, हे चांगलं आहे ना. पाहिजे वाला दोन आहे. अच्छा दोन आहे का, एक थोडासा आणि एक खाली. ओके दोन्ही आहे. आणि इकडे आपल्याला नाश्ता करायला खाली येत असेल ना पण. हां नाश्ता चहा वगैरे आपण इथे ठेवू शकतो. आता काय नाही आपल्याकडे, आता पाणी पिऊया फक्त. मार जरा पटापट सुरुवात कर, तोपर्यंत दादर स्टेशन येत आहे. दादर स्टेशन आलेलं आहे. रोहित नेमका कुठून चढतोय माहिती नाही, पण मला वाटतं हा C3 डब्याने चढेल. त्याला बोललोय तर खरं, उघडतच नाही. चलो आजाओ आजाओ, स्वागत आहे स्वागत आहे. दादर स्टेशन गेल्यावर ॲज प्रॉमिस आपल्याला चहा आलेली आहे, म्हणजे चहाचं सगळं मटेरियल आलं आहे. ह्याच्यानंतर काही गरम पाणी येणार ना, गरम पाणी. हां तर इकडे एकच बिस्किट दिलं आहे, पण निखिल सांगत होता पण चांगलं लागतं. हां ते एकच काय माहिती कावरण आहे. पण ते प्रोफेशनल सारखं खायचं, म्हणजे अर्धे भोक भोक असे ना तेवढंच खायचं. हां तर ते ऍक्च्युली हे इन्क्लूड आहे, त्यामुळे तेवढंच मिळणार. तर हां वसूल करणार. आता चहा पिऊया, थोडा वेळ चहा येईल. हे काय दांडी पण दिले घेऊन आला ते हलवायला. अच्छा हलव, अच्छा मिक्स करायला का ते. ओके ओके चांगलं आहे. रोहित हां तो बघ घेऊन आला. अच्छा मस्त रे. गरम पाणी आलंय आणि इकडे इन्स्टंट टी आले, असं ओढायचं प्रॉपर. थोडस फोडायला पाहिजे असं, ह्याच्यामध्ये टाकायचं असं. आज चहा बनवायला शिकवलाय वहिनी, बघा ह्यांना चहा बनवताना येतं. आणि जेव्हा न बनवणार बनवतात ना तेव्हा अशी हालत होते, म्हणून किचन मध्ये मी जास्त जात नाही. गावच्या पार्ट्या बऱ्या आहेत, असं पण केलं की होत. चहा झालेली आहे, मजेदार आहे. चहा आणि सोबत बिस्किट पण आहे. बिस्किट पण काय आहे नेमकं दाखवतो तुम्हाला. दोन बिस्किट आहेत, एक काय बोलतो तो. अरे हो मोठी बिस्किट आहेत याका खासच नाही, म्हणजे कसं हे खाल्ल्यानंतर परत नाश्ता येणार आहे, त्यासाठी जागा बाकी ठेवायची म्हणून त्यांनी दोनच दिले. समजून हा पिऊन झाले, आता बिस्किट खाऊया. एकदम सॉफ्ट आहे रे, मस्त आहे. मस्त आहे म्हणजे सगळे खाऊ शकतो, म्हणजे ते ओट्स टाईप चांगलं आहे. पण दोनच भेटतात जास्त बरं. ते याचे किती होते पैसे? 150 जेवणाचे, आपले नाश्त्याचे. ऑन बोर्ड हे बिल घ्यायचं तर सगळंच घ्यायचं. 7:20 झालेले आहेत आणि आपण आलो आता कल्याणला. कल्याणनंतर नाशिक आणि मग थेट शिर्डी. चला फायनली नाश्ता पण आलेला आहे, म्हणजे दादर नंतर चहा, कल्याणनंतर नाश्ता. नाश्त्यामध्ये हे सर्व आलेलं आहे. तर स्टार्टिंग सॅनिटायझर. सॅनिटायझर आपण आज दोन वेळा वापरलं आहे. हां मिळतं आहे म्हणून. हां शक्यतो सॅनिटायझर जो लॉकडाऊनमध्ये वापरला ना त्याच्यानंतर एवढा मी नाही वापरत, पण ठीक आहे आता मिळतं आहे. सर्विस यूज करून घ्यायची. हां मेन काम झालेलं आहे. आत्ता काय काय आलं आहे, बटर आहे इकडे, जाम आहे. हे काय रे
स्पून आहे. आता स्पून आहे का? खोलूया. हां एक स्पून आहे. स्पून आहेत ना? एकच स्पून आहे. एकच आहे. हां एकच आहे. चला स्पून इकडे. अच्छा वाटाणे दिले की काय? नाही नाही हाय. खाली आमलेट आहे हे बघ. कारण नॉनव्हेज आपण मागवलेलं आहे इकडे वरती थोडा टाइमपास. आणि इकडे दोनच ब्रेड, दोन ब्रेड, दोन बिस्किटं मिळतात आपल्याला वंदे भारतमध्ये. तर या मंडे नाश्ता करायला या. टेस्ट करून सांगतो तुम्हाला कसं आहे. चांगलं. आणि आमलेट खाऊन झालं ना की असे दोन दोन वाट्याने खायचे. एक नंबर. या वंदे भारतचा नाश्ता करायला आहे. नाश्ता संपला बर. तो आता रोहित चाललाय. वेज आम्ही ॲक्च्युली वेज नॉनव्हेज दोन्ही मागवलेला. म्हटलं ट्राय दोन्ही करूया. तर नॉनव्हेजमध्ये थोडेसे आयटम असे कमी आहेत. वेज कसं बघा भरले भरलेलं आहे. जशी की जेवणाची थाळी, तिकडे इकडे बटाट्याची भाजी, उपमा, केक आहे, थेपले थेपले, दही आणि इम्पॉर्टंट सॅनिटायझर. सॅनिटायझर इकडे म्हणजे असं वाटतं की घ्या. नाही पण हायजीन खूप महत्त्वाचं आहे. आपण पाहायला पाहिजे शक्यतो कसं आहे ट्रॅव्हलिंग मध्ये तरी हात आपण कसे पण असतात. तर धुवायचा त्रास नसेल तर हँड सॅनिटायझर वापरायचं. आणि प्रीमियम ट्रेन्स मध्ये जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो ना, तर ह्या गोष्टी आपण जे पैसे देतो ना, छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलेलं. रिटर्न चांगले असतात. जसं तेजस आहे, तेजसला पण आपण तेजसने पण कधी तरी जाऊ. आपले राहिले पेपर. सो तिथे पण प्रीमियम ट्रेन आहे ती. तर तुम्हाला तो फील येणार प्रीमियमचा. कधी कधी कसं आहे परवडणार नाही आपल्या पॉकेटला. कधीतरी एकदा कधीतरी ठीक आहे ना, करू शकतो यार. बिल आयुष्यात घेतला पाहिजे. या आता वेज खायला पण या. खाऊन झालं नाश्ता झाला ना की असे शेतलते. तर आल्याला लगेच तुझं पाणी घेऊ नका. मला वाटेल हात धुवायला मस्त पाणी आहे. गरम गरम पाणी आहे एकदम. हे आपल्यासाठी नाही आहे. हात कॉफी वगैरे देतात ना. पाणी आपण हात धुवायचं असेल तर आतमध्ये मशरूम मध्ये. या दाखवतो तुम्हाला. तर एका बाजूस इकडे इंडियन आहे. त्या साईडला बाहेर इथे तुम्ही हात धुवू शकता. ते बघा बाहेर धुवू नका, हात जळून जाते. तर दोन्ही टॉयलेट आहेत. जे पाहिजे तुम्ही यूज करू शकता. आहे स्वच्छ आहे, टापटीप आहे. तर मंडळी आपण आता आलेलो आहे कुठे माहिती आहे का? एकदम फ्रंट व्ह्यू बघायला वंदे भारतचा. ॲक्च्युली ट्रेन आत्ता घाटामध्ये आहे, नाशिकच्या दिशेने निघाले. आणि पुढचा व्ह्यू बघा, एक नंबर, जबरदस्त वाटतंय. कसा सगळा व्ह्यू तुम्हाला दाखवायचा आहे आणि मला पण अनुभवायचा आहे. एक नंबर वाटतंय. बघा तिकडे जायची पटरी का तिकडून? ट्रेन थांबली आहे मला वाटतं. जायची पटरी तिकडून आहे आणि ही आपली यायची. असं दोन आहेत. मस्त व्ह्यू आहे बघा. एक नंबर व्ह्यू बघा, जबरदस्त. मस्त डोंगर रांगा दिसायला सुरुवात झाली. आणि बाजूला भात शेती बघा. आता कसं आहे दिवाळीमध्ये भात कापणीला गावी जायचं आहे. तर अशी भात शेती दिसली ना जाम भारी वाटतं. इथं इकडची भात आता तयार पण झालेत. आमच्याकडची थोडा अजून टाईम आहे जे प्रॉपर दिवाळीमध्ये तयार होतात. इगतपुरी पण फिरायला खूप छान आहे, जास्त करून पावसाळ्यामध्ये. इगतपुरीला कधी असं आलो नाही स्पेशली. बघूया काहीतरी प्लॅन करू. गावाकडचा फील आहे एकदम. बोगदे पण आहेत, आजूबाजूला निसर्ग पण आहे, भात शेती आहे, सगळं आहे. भारी वाटतंय. ॲक्च्युली आम्ही बसलोच नाही, मी जरा वेळ बसलेलो आणि फिरतोय, व्ह्यू घेतोय फक्त. एक नंबर. गावाला जायचीच फिलिंग आहे. म्हणजे बाजूला सर्व काही दिसतंय जे गावाला जाताना दिसतात. असं आपल्याला बरोबर 5:30 तास लागणार आहेत. आत्ता बरोबर आहेत 8:40-9 आपली ट्रेन असेल नाशिकला. आणि 11:30 शिर्डीला 350 किलोमीटर प्रवास करून आपण जाणार फक्त 5:30 तासामध्ये. भारी. ऑफिसचं थोडं काम सुरू आहे, नेट स्लो आहे, पण आता जीमेल ओपन होईल. आणि इकडे वंदे भारत खूप जोरात चालले.
म्हणजे 65 ॲव्हरेज स्पीड आहे, पण आत्ता सध्या जो चालले आहे ना ती 107, 105, 107 आता 112 आसपास होता मॅक्सिमम, 110, 110 हा मस्त चालले, जबरदस्त एकदम कंटिन्युअसली. तर आता आपण आलोय अंकाई किल्ल्याच्या आसपास आणि इकडे हे पीक कसलं आहे रे, मक्याचं आहे कदाचित, आणि ते ना पूर्ण सुकलंय म्हणजे भाजलंय, भाजलंय प्रॉपर, पाऊस म्हणजे नाहीच आहे वाटतं इकडे, जरा पण जशी मुंबईची हालत आहे तशी इकडची हालत आहे वाटतं, एकदम सुकलंय, प्रॉब्लेम आहे सगळा. विंडोतून व्ह्यू बघून तुम्हाला जर कंटाळा आला असेल तर इकडे आहे बघा, झोपून जायचं सर, हा पडदा टाकायचा आणि झोपून जायचं. तर आज काय झोप नाही आलेली आहे त्यामुळे परत ओपन करतोय. शिर्डी जवळजवळ येत आहे तर आजूबाजूला सर्व मस्त शेती आहे, पाटी ऊसाचा मळा गेला इथे वाटतं, वाल की पावटा आहे इकडे, हरभरा सगळं आहे तिकडे, पलीकडं पावट्याचं बघ एवढं मोठंच्या मोठं आहे. शेती लांबल्याचं कशी शेती आहे. उतरता उतरता आपण आलोय एक्झिक्युटिव्ह कोच मध्ये, तर इकडे या अशा थोडेफार चेंजेस तुम्हाला पाहायला मिळते, सीट थोड्याशा वेगळ्या आहेत आणि इथे थोडीशी अरेंजमेंट वेगळी आहे, चढायचं आणि इकडे नाश्त्यासाठी वगैरे असेल, बाकी सगळं सेम आहे आणि या सीट्स रोटेट होतात ना, रोटेट 360. चला स्टेशन आलंय निघूया. चला म्हणजे फायनली आपण पोहोचलेलो आहे साईनगर शिर्डी स्टेशनवर, तर 11:10 आपण इथे पोहोचलो, तर आता 11:30 वगैरे टायमिंग होता, लवकर आले, मनमाड नंतर थोडीशी स्लो झाली होती पण व्यवस्थित आली, छान वाटलं, म्हणजे माझा तर पहिला प्रवास होता, बऱ्याच गोष्टी माहिती नव्हत्या, लोकांनी पण आपल्याला चांगली मदत केली आणि नंतर जाता जाता एक्झिक्युटिव्ह जो कोच आहे त्याच्यामध्ये पण आपण गेलेलो, त्याचे तिकीट साधारण 2000 आसपास आहे, तर आपण नाही काढली यावेळेस काहीतरी येऊ, पण त्याचा पण अनुभव छान आहे आणि नॉर्मल जो आहे चेअर कोच तो पण चांगला आहे, तिकडे पण चेअर्स वगैरे मस्त आहे सीट्स. तर चला आता इथून आपल्याला जायचं आहे हॉटेलला, तिकडे आज स्टे असेल, त्यानंतर 2 दिवस ट्रीप आहे आपली, तर त्या हिशोबाने मग बघूया कसं काय काय होते, आता तरी निघूया. चला मंडळी फायनली आता स्टेशनच्या बाहेर आलेलो आहे, हे समोरचं स्टेशन बघताय साईनगर शिर्डी, साईनगर शिर्डी स्टेशन पासून शिर्डी साईबाबांचं मंदिर आहे, तिकडे जायला 20 रुपये शेअरिंग रिक्षा आहेत, तर आपल्याला त्या मंदिराच्या अजून थोडंसं पुढे जायचं आहे, तर आपण मंदिराच्या इथे जाऊ आणि तिथून मग अजून एक रिक्षा करून मग हॉटेलवरती जाऊया. चला मंडळी फायनली आता हॉटेलवरती आलेलो आहे, कसं आहे माहिती आहे का, हॉटेल ॲक्च्युली आम्ही जे बुक केलेलं आहे ना तर ते स्टेशनपासून थोडंसं लांब आहे, तर आम्ही काय केलं 20-20 रुपये शेअरिंग घेऊन मंदिरापाशी आलो आणि मग त्याच काकांना विचारलेलं की हॉटेलपर्यंत सोडणार कसं, साधारण 100 रुपये म्हणजे 160 रुपयात आम्ही स्टेशनपासून इकडे आलेलो आहे आणि स्टेशनपासून शिर्डी ज्या मोठ्या टमटम आहेत ना त्या 30-30 रुपये घेत होते, म्हणजे काय बजेटिंग काय कळत नव्हतं, असो आम्ही थोडंसं बाहेर आलो तर रिक्षा मिळेल आम्हाला 20-20 रुपयात, तर हे सगळं जरासं लक्षात घेतलं तर कॉस्ट कटिंग बराच होतं. असो चला मंडळी आलेलो आहे फायनली, आता खूप थकलो आहे कारण काल पण रात्री एडिटिंग करत बसलेलो आणि मग 1:30 वाजला त्याच्यानंतर सकाळी 4 उठलो, तर काही झोप काय झाली नाही कारण एक्साइटमेंट असते ना शेवटी, त्यामुळे काही झोप काय लागत नाही बाहेर निघतो तेव्हा. आता आलेलो आहे 12 वाजले दुपारचे, तर झोपणार थोडा वेळ, फ्रेश वगैरे होतो झोपतो, नंतर मग दुपारनंतर बघूया काय कसं करायचं, मंदिरात कदाचित आम्ही संध्याकाळी दर्शन घेणार किंवा मग उद्याच घेऊ, ते बघूया कसं होतं आहे ते, जसं गर्दी असेल त्याच्यावरती किंवा मग बघूया कसं होईल तसं. चला आता बेडवर पडलं असं झोप असं वाटतं झोपव नाही पण खायला लागेल काय त्यानं, रोहित भूक लागले थोडंसं खाऊया आणि मग वंदे भारतचं जे होतं ना हा त्याचा प्रॉब्लेम काय आहे सगळ्यात मोठा की लिमिटेडच होतं आणि दुसरं आपलं जसं ट्रेन मध्ये येतात ना वडापाव काय वडापाव असं काही सिस्टीम नाही, आम्हाला काही सवय झाली ना चिपळूणचा वडापाव मध्ये काय काय खायचं माझं
धंगा टाकायचा. कॉम्पिटिटर आला लक्ष देवा. वंदे भारत मध्ये निखिल टाकणार ले वडापाव वडापाव चालेल पण ते अलाउड नाही करणार. ऍक्च्युली आहेत ना ते स्टाफ वगैरे ना ते नेहमी सोबत असतात तुमच्या, काय प्रॉब्लेम असेल काय असेल, त्यामुळे ते वडापाव वेगळा आणून नाही निखिल विकू शकत तू. जे काय आहे ते मिळणार तुम्हाला पॅकेज मध्ये तेवढंच असतं, कारण कसं शॉर्ट हे आहे ना, शॉर्ट ट्रिप आहे त्यामुळे ते फक्त नाश्ताच असतो. गावच्या ट्रेन मध्ये बरंच काय ना, लॉंग जाते ना आणि त्यामध्ये बरंच काय. तो मी नाही अनुभव घेतला, निखिल ने घेतला. फ्रुटी वगैरे पण टेट्रा पॅक होते. अच्छा, फ्रुटी केळी असं काय काय मिळालं. एक्झिक्युटिव्हला ना मी बघितलं टेट्रा होते फ्रुटी. एक्झिक्युटिव्हला ऑब्व्हियसली देणार ना, तिकीट पण डबल आहे ना. असो अनुभव मस्त होता. पहिल्यांदा मी आलो वंदे भारत ने तर मजा आली. काहीतरी फॅमिलीला घेऊन येणार, असाच प्लॅन करणार आणि तेव्हा मी एक्झिक्युटिव्हची तिकीट करणार, मजा करणार. विमानाने नको, विमान नाही शेटीला ना, हेलिकॉप्टर आहे. प्रायव्हेट जेट असेल. नको तेवढं नको, मी गवसा तुम्ही आता तेवढं नको काय, तरी पण नको. तुझे येतील रे दिवस बाबा. येणार असं. चला जाऊ दे, विषय भरकट आहेत, आतापुरते इथे थांबूया. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओ म्हणजे. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, गुड आफ्टरनून. गुड नाईट फ्रेंड्स. हा बघा त्यांना पोजा आता ओपन केलेला आहे त्यामुळे आता चला बाय बाय.